श्रोते हो आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी माझी वसुंधरा अभियानात जिल्ह्याची अभिमानास्पद कामगिरी दोन महिने बंद असलेला सुवर्ण बाजार पुन्हा सुरू सात दिवसांपासून जळगाव आकाशवाणी केंद्राचं प्रक्षेपण केंद्र बंद आणि जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी या होत्या गेल्या महिनाभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर राजेश यावलकर जळगाव शहरासह जिल्ह्यातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे यामुळे तब्बल पंचवीस खाजगी कोविड सेंटर बंद करण्यात आलेली आहेत एकूण एकशे अठरा खाजगी कोविड सेंटर जळगाव जिल्ह्यात सुरू होती फेब्रुवारीमध्ये वाढलेली बाधितांची संख्या आता निम्म्यावर आली आहे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आलं आहे रोज आढळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या देखील आता एकशे दोनवर पोहोचली आहे सध्या जिल्हा रुग्णालयातील दोनशेच्या आसपास बेड रिकामे आहेत कोरोनाबाबत जळगाव जिल्ह्याची स्थिती आता बघितली असता आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्ण एक लाख चाळीस हजार चारशे चौऱ्याण्णव बरे झालेले रुग्ण जर एक लाख पस्तीस सा हजार सहाशे एक आणि सध्या उपचार घेत असलेले रुग्ण जे आहेत ते दोन हजार आठशे अडतीस आहेत आतापर्यंत एकूण दोन हजार पाचशे सतरा जणांचा मृत्यू झालेला आहे पंचत्वाचे संवर्धन संरक्षण आणि जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या शासनाच्या माझी वसुंधरा माझा अभियान या अंतर्गत जळगाव जिल्ह्याने राज्यात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉक्टर बी एन पाटील यांचा सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन सन्मान करण्यात आला या स्पर्धेत जिल्ह्यातील नगर परिषद ग्रामपंचायत या सर्वांनी आपली छाप ठेवली आहे कोरोना महामारीतून मुक्तता मिळवण्यासाठी गेल्या अडीच महिन्यांपासून लावण्यात आलेल्या सर्व निर्बंधांना पूर्णविराम देत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व दुकाने रेस्टॉरंट मॉल बार सर्व पूर्ण वेळ सुरू ठेवण्याचे आदेश काढले आहेत मात्र कोरोना संसर्गापासून बचावासाठी लग्न अंतयात्रा यांना केवळ पन्नास जणांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे सर्व दुकानदारांची वेळ सकाळी नऊ वाजून रात्री नऊ वाजेपर्यंत राहणार आहे गेल्या वर्षभरापासून वृक्षारोपण मोहीम थंडावली होती मात्र सामाजिक वनीकरण विभाग जळगाव आणि यावल या, या विभागातर्फे यंदा बारा लाख वृक्ष लावण्याचे नियोजन असल्याची माहिती सामाजिक वन विभागाचे विभागीय वन अधिकारी डॉक्टर सैफुन शेख यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिली अंबाणेर पंचायत समितीत रविवारी सकाळी शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शिवशक्त राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली कोविडमुळे उद्भवणाऱ्या मायकोसिस या गंभीर आजाराने आता थैमान घातले असून उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक जळगाव जिल्ह्यात म्युकोरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यातील रुग्णसंख्येनुसार त्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यासाठी अॅन्फोटेरिसिन हे इंजेक्शन दोनशे अठ्ठावन व्हायल प्राप्त झाले आहेत गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेला सुवर्ण बाजार सुरू होताच सोने चांदीचे भाव वधारले आहेत निर्बंध शिथिल झाल्यानंतर चांदीचे भाव त्र्याहत्तर हजाराच्या पुढे गेले सोने देखील पन्नास हजाराच्या दिशेने वाटचाल करत आहे जळगाव आकाशवाणी प्रक्षेपण केंद्राच्या इमारतीला लागलेल्या आगीत केंद्रातील अनेक उपकरणे जळून खाक झालीत त्यामुळे गेल्या सात दिवसापासून हे प्रक्षेपण केंद्र बंद पडलं आहे विशेष म्हणजे आकाशवाणीच्या पंचेचाळीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच सतत सात दिवस प्रक्षेपण बंद असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे मोबाईल ॲपवर मात्र हे प्रक्षेपण सुरू आहे जळगाव शहरासह जिल्ह्यात झालेल्या विजांच्या कटकटासह मान्सूनपूर्व पूर्व पावसामुळे अनेक ठिकाणी विजांच्या तारा तुटल्या झाडे उन्मळून पडली सखोल भागात पाणी साचले नागरिकांना वाट काढणे कठीण झाले होते वीज पुरवठा देखील बंद झाला होता अंधारात जिल्हा होता आगामी मान्सून कालावधीत जळगाव जिल्ह्यात महसूल विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा शोध बचाव साहित्याची तपासणी करून सर्व साहित्य सुस्थितीत ठेवावे आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास सर्व यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी केले जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू आहे या महाविद्यालयाचे विस्तरीकरण करण्यात येणार आहे या कामाला गती देणे आवश्यक असून या आठवड्याच्या शेवटी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांनी विस्तारीकरणा संदर्भात विस्तृत प्रकल्प आराखडा डीपीआर वैद्यकीय संचालनाला सादर करावा असा निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं